आज बैठक झाली. निरंजन डावखरे सुद्धा कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार जे बोलतोय ते आले होते. तुमच्याकडनं सुद्धा आज अर्ज भरला जाणार असं सांगते. नेमकं बैठकीत काय झालं? आपल्या सगळ्यांना कदाचित लक्षात असेल की 2 दिवसापूर्वी म्हणजे 3 तारखेला संध्याकाळी देवेंद्रजींनी राजसाहेबांची याच विषयावरती भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी अत्यंत वैयक्तिक विनंती केलेली होती राजसाहेबांना की पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक आहे त्यामध्ये निरंजन डावखरे हे उमेदवार आहेत भाजपकडून आणि आमच्याकडून अभिजित पानसे हे निवडणूक लढवणार होते. देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते आमचे अभिजित पानसे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत. फक्त देवेंद्र हे निरंजन डावखरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि ह्या केवळ त्या दिवशी ते आले होते आणि त्याच्याच नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा चर्चा झाली आणि आज सकाळी निरंजन डावखरे आले होते इथे आणि त्यांनी राजसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती आज आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आमचे अभिजित पानसे निवडणूक लढवणार नाहीत आणि निरंजन डावखरे हे भाजपतर्फे उमेदवार असतील. तुम्ही त्यांना समर्थन देणार का? या बाबतीतही बिनशर्त पाठिंबा कायम राहणार असं आहे की त्याबद्दल राजसाहेब स्वतः बोलतीलच. पण एक गोष्ट लक्षात आहे की अशा पद्धतीची गोष्ट वारंवार मात्र होणार नाही हे त्यांनी तितकंच सांगितलेलं आहे की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने विनंती केली त्याला मान देऊन हे जरी झालं असतं तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि विविध निवडणुका येत असतात त्यामुळे या वेळेला जे काही जो दिलेला आहे की आम्ही उमेदवारी लढवत नाही आहोत हे जरी खरं असलं तरी अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही हेही त्यांनी सांगितलं. सर, सातत्यानं बघायला गेलं तर बिनशर्त पाठिंबा असेल किंवा आज उमेदवारी मागे घेणं असेल हे सातत्यानं मनसेच्या बाबतीत का होतं? या निर्णयापर्यंत काय यावं लागतं? असं नाहीये, राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी अशा असतात की त्याच्यातून पक्षासाठी म्हणून होणारा जो फायदा आहे तो कालांतराने दिसत असतो. असं नाही त्या त्यावेळेची तिथी घटना म्हणजे काय असा त्याचा अर्थ न लावता कदाचित तो दुरान्वयाने त्यांच्या डोक्यामध्ये जे काही असेल त्यासाठी पक्षासाठी ते स्वतःचा विचार करतच असतात त्यामुळे तो तुम्हाला होणारा फायदा कदाचित नंतरच्या काळामध्ये कळू शकेल. पदवीधर मतदारसंघाची तयारी मनसेनं जोरदार केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स्वतः लक्ष घातलं होतं. अभिजित पानसे जे तुमचे उमेदवार आहेत त्यांनी या बाबतीत सातत्यानं कार्यकर्त्यांकडनं नोंदणी करून घेतली होती. कुठेतरी ही तयारी झाली नाही म्हणून या निर्णयापर्यंत पोहोचलाय तुम्ही? नाही, असं अजिबात नाहीये. निवडणुकीची तयारी मग ती अगोदर आत्ता झालेली लोकसभेची असेल किंवा आत्ता झालेली ह्याची तयारी पक्ष म्हणून आम्ही खूप आधीपासून करत होतो आणि ती चांगल्या प्रकारे झालेली होती आणि तो विषय नसतो. ज्या पद्धतीची विनंती त्यांनी केलेली होती त्याला मी तुम्हाला सांगितलं मान दिलेलं आहे.